नमस्कार, मी मधुरा। जी 24 तास मध्ये आपलं स्वागत आहे। हितगुज मध्ये आपण रोज विविध विषयांवर चर्चा करून तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो आणि आज आपण हितगुज मध्ये चर्चा करणार आहोत वंध्यत्व आणि अत्याधुनिक उपचार या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत वंध्यत्व निवारण तज्ञ डॉक्टर नंदिता पालशेतकर। विषयाकडे वळण्यापूर्वी मी डॉक्टर पालशेतकर यांचं आमच्या स्टुडिओमध्ये स्वागत करते। नमस्कार डॉक्टर। नमस्कार डॉक्टर। नंदिता पालशेतकर या वंध्यत्व निवारण तज्ज्ञ असून स्त्रीरोग तज्ज्ञ देखील आहेत आणि आतापर्यंत त्यांनी 35 ते 40% महिलांमध्ये IVF ट्रीटमेंट यशस्वी करून दाखवली आहे। 1998 त्यांनी भारतात पहिलं लेझर हॅचिंग केलं, तर 60 वर्षांच्या महिलेमध्येही गर्भधारणा करण्यात त्या यशस्वी ठरल्या आहेत। त्या सध्या डॉक्टर DY पाटील मेडिकल कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून कार्यरत आहेत, तसंच त्या लीलावती हॉस्पिटल मुंबई इथे आपली सेवा पुरवतात। चला तर आपण ह्या विषयाबद्दल अधिक माहिती जाणून घ्या डॉक्टर नंदिता पालशेतकर यांच्याकडून। मात्र तुम्हाला ह्या विषय निगडीत काही प्रश्न असतील किंवा शंका असतील तर तुम्ही आमच्या टोल फ्री क्रमांक 1800221001 संपर्क साधून त्यांना थेट प्रश्न विचारू शकता। तेव्हा लगेचच चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर पुन्हा एकदा स्वागत आहे। खरं तर वंध्यत्व म्हटल्यावरती अनेकांच्या अंगावरती काटा उभा राहतो, मात्र आता अत्याधुनिक उपचार पद्धती इतक्या उपलब्ध झाल्या की सहजपणे आपण वंध्यत्व निवारण करू शकतो। मग पुरुषांमधील वंध्यत्व असेल किंवा स्त्रीतलं वंध्यत्व असेल, नेमके कोणकोणते उपचार सध्या अत्याधुनिक ह्या एकूणच शास्त्रामध्ये उपलब्ध आहेत? हो, आणि मला वाटतं थोडंसं मला त्याच्याबद्दल बोलायची इच्छा आहे आणि मग आपण पुढे जाऊ शकतो डेफिनेटली। वर्ल्ड हायजीन डे म्हणजे काय की स्वच्छता पाळावी, प्रत्येक स्त्रीनी जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा स्वच्छता पाळणं हे फार गरजेचं आहे, कारण तिचं मेन्स्ट्रुअल हेल्थ जे आहे ते इट इज रिस्पॉन्सिबल फॉर हर हेल्दी लिव्हिंग, म्हणजे जीवन एकदम क्लीन आणि यु नो व्यवस्थित होऊ शकतं। आणि इनफॅक्ट हायजीन मेंटेन न केली आणि इन्फेक्शन जर झाले तर त्याच्यामुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं। त्यामुळे हा फार महत्त्वाचा दिवस आहे आणि ह्याचा अवेअरनेस जी आहे ती स्प्रेड करणं फार महत्त्वाचं आहे की सॅनिटरी नॅपकिन्स वापरा आणि ते व्यवस्थित डिस्पोज करा, किंवा कॉटनचे कपडे वापरा ते यु नो, कारण आपल्या देशात स्वेटिंग वगैरे फारच होतं, आणि टाईट क्लोज वापरू नका। आय थिंक हल्लीच्या मुलींना टाईट जीन्स वगैरे वापरायची फार हौस असते, तर ते जास्ती वेळ त्या प्रकारचे कपडे घालू नका जर तुम्हाला त्रास होत असेल तर। अगदी अगदी, म्हणजे फार ह्या निमित्ताने खूप चांगला संदेश तुम्ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलाय। अर्थातच आपण आपल्या विषयाकडे वळूया। अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत आणि आपण बघितलं तर नुकतंच युट्रस ट्रान्सप्लांट देखील भारतात झालेलं आहे। हा एक खरं तर एक मोठा पायंडा पाडलेला आहे, आपण म्हणायला हरकत नाही, आणि भारताचं नाव खरं तर आता रोशन व्हायला हरकत नाही। मला ह्या निमित्ताने हे प्रश्न विचारायचं आहे की अनेक लोक आजही मुला वंध्यत्वासाठी खरं तर त्रासून गेलेले आहेत, तर अशांसाठी अत्याधुनिक उपचार उपलब्ध आहेत, IVF सारखी ट्रीटमेंट आहे, त्याच्या व्यतिरिक्त कोणकोणत्या ट्रीटमेंट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत? आय थिंक सुरुवातीला आपण बघितलं तर वंध्यत्वाची कारणं जाणून घेणं फार महत्त्वाचं आहे। ॲक्च्युली तुला आश्चर्य वाटेल की 50% वंध्यत्व स्त्रियांच्या प्रॉब्लेम्समुळे होतं, पण 50% पुरुषांच्या प्रॉब्लेम्समुळे होतं। त्यामुळे जेव्हा एखादं दाम्पत्य आमच्याकडे येतं त्या दोघांनी आलं पाहिजे आणि त्या दोघांच्याही तपासण्या आम्ही करतो, हे फार महत्त्वाचं आहे। आणि तपासणी केल्यावर आढळून येतं, स्त्रीमधलं बघितलं तर स्त्रीमध्ये हॉर्मोनल इम्बॅलन्स वगैरे असतात, त्याच्यामुळे स्त्रीबीज होणं ते बरोबर नसतं। आणि हल्ली तुला माहिती आहे PCOS किंवा PCOS हे एक म्हणजे अशी एक फॅशनच झालेली आहे की आम्हाला PCOS आहे, पण ते फॅशन नसून आपली जी लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे ही हे प्रॉब्लेम्स होतात की आपण TV समोर बसून फक्त बघतो, काय एक्सरसाइज नाही करत, मुलं व्हिडिओ गेम्स खेळतात, यु नो ह्या लहान एज पासूनच चालू होतं की या मुली 13-14 वर्षाच्या असतात आणि तेव्हापासून त्यांना हे सगळं यु नो प्रॉब्लेम्स चालू होतात। दुसरी गोष्ट म्हणजे पिशवीच्या काही प्रॉब्लेम्स असू शकतात, पिशवीमध्ये पडदा असू शकतो किंवा पिशवीमध्ये अडिनोमायसिस होऊ शकतं, त्याच्यामुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं। आणि काही कारणं अशी आहेत की पुरुषांचे जे वीर्य असतं ते जर कमी झालं, नॉर्मल काउंट 15 मिलियन आहे आणि त्याच्यापेक्षा कमी झाला, किंवा त्याची गती जी असते शुक्राणूची ती जर कमी झाली तर त्याच्यामुळे देखील वंध्यत्व होऊ शकतं। आणि ही कारणं शोधून काढणं फार महत्त्वाचं आहे आणि ती शोधल्यावर मग त्याच्यावर उपचार आपण करू शकतो। बरोबर आहे। अर्थातच उपचारांच्या बद्दल बोलण्यापूर्वी आपण बघितलं तर PCOD
किंवा PCOS हा सर्वसाधारण मुलींमध्ये किंवा महिलांमध्ये आढळणारा खरं तर एक मोठा दुष्परिणाम आहे शरीरातला. आणि ह्याविषयी मला जाणून घ्यायचं आहे, कारण की PCOD त्रास जर आपल्याला होत असेल आणि साधारणतः आपल्याला लक्षात आलं तर आपण खरंच आधी त्याचा निवारण करणं आवश्यक आहे. हे PCOS किंवा PCOD लक्षणं काय आहेत? आय थिंक हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण PCOD हा आता सगळ्यांच्यामध्ये झालेला आहे. आणि PCOD काय होऊ शकतं, दोन प्रकारच्या मुली असू शकतात. एक म्हणजे बारीक PCOD म्हणतो आणि एक म्हणजे जाडजूड चांगली PCOD त्याला म्हणतात. आणि ह्या PCOD पिरियड्स किंवा मेन्स्ट्रुअल इरेग्युलॅरिटीज होऊ शकतात, म्हणजे पाळी वेळेवर न येणे किंवा एक महिन्याच्या ऐवजी 1.5 महिने 2 महिने. काही मुली अशा असतात ज्यांना पाळी येतच नाही औषध घेतल्याशिवाय, तर ह्या ही सगळी लक्षणं असतात. आणि त्याच्यावर ट्रीटमेंट फार सोपी आहे ॲक्च्युली. जर तुम्ही यंग एजमध्ये म्हणजे 13-14-15 वर्षात जर PCOD आढळलं तर ह्या मुलींना ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल्स देणं फार महत्त्वाचं आहे. युनो सगळ्या आया येतात. परवाच माझ्या क्लिनिकमध्ये म्हणजे एक बाई आलेली आणि तिच्या मुलीला PCOD होती आणि ती हार्डली 14 वर्षाची होती. म्हणजे तुम्ही हॉर्मोन्सचे पिल्स देता माझ्या मुलीला 14 वर्षाच्या मुलीला, तर मला तेच सांगायचं की हॉर्मोन्सच्या पिल्स घेणं फार महत्वाचं आहे, कारण तिचा जो प्रॉब्लेम आहे त्याची ती ट्रीटमेंट आहे. त्यामुळे तुम्ही असं घाबरून नाही गेलं पाहिजे, अरे बापरे हॉर्मोन्स देऊ का नको एवढ्या लहान मुलीला, तर ते दिलं पाहिजे. आणि जर लग्नाच्या वयात युनो PCOD झालं आणि त्याच्यामुळे काय होतं की स्त्रीबीज तयार होत नाही बरोबर, आणि ती स्त्रीबीज तयार न झाल्यामुळे मूल होत नाही, तर त्याच्यासाठी आम्ही काय करतो की आम्ही औषध देतो. औषधांनी ही स्त्रीबीज तयार होतात आणि ती रिलीज होतात. आणि मग त्याच वेळेस जर संबंध शारीरिक संबंध ठेवला नवऱ्याबरोबर तर मूल होऊ शकतं. माझ्याकडे जर 10 पेशंट्स आल्या PCOD तर 3 मुली ह्या औषधांनी त्यांना बरं वाटतं बरोबर, पण 3 मुलींना इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन आम्हाला करावं लागतं. बाकीच्या उरलेल्या 6 IUI म्हणजे एक ट्रीटमेंट आहे ज्याच्यात आम्ही काय करतो की जेव्हा स्त्रीबीज फुटतं आणि स्पर्म्स युनो योनी मार्गात सोडतो म्हणजे त्यांचं मिलन होण्याचे चान्सेस आम्ही वाढवतो बरोबर, आणि त्याला इंट्रायुट्राईन इन्सेमिनेशन. पण हे केवळ फक्त लग्न झालेल्या मुलींच्या बाबतीत आपण करू शकतो या? किंवा हल्ली सिंगल मदर्स पण येतात आमच्याकडे, म्हणजे माझं लग्न नाही होतंय, मला नवरा पसंद नाही पडलेला अजून मुलगा, तर आपण मला मूल हवंय बरं असं पण मुली आहेत. अर्थातच आपण खरं तर प्रगतीच्या दिशेने आजकाल वाटचाल करतो. आणि आज आपण बघितलं तर स्वच्छता दिन असं म्हटलंय, तर एकूणच सॅनिटरी नॅपकिन्स बद्दल अजूनही गावागावांमध्ये थोडेफार गैरसमज आहेत, तर त्याविषयी काय सांगाल? मला सांगायचं सगळ्यांना की सॅनिटरी नॅपकिन्स वापरणं हे महत्त्वाचं आहे. ॲक्च्युली तुम्ही जरी से युनो बऱ्याच मुली कापड देखील वापरतात, स्वच्छता ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण ते धुतलं पाहिजे आणि ते रिसायकल केलं पाहिजे आणि युनो डेटॉल किंवा कशात तरी धुतलं पाहिजे ते व्यवस्थित, तर मग इट इज ॲक्च्युली ओके. पण जर ते सगळं स्वच्छता यु नो का आपल्या मुली काय करतात, कुठेतरी कोपऱ्यात त्या सुकत घालतात, कारण लाज वाटते. मला वाटतं लाज वाटण्यासारखी काही गोष्ट नाही, तर सॅनिटरी नॅपकिन्स त्याच्याऐवजी चांगले हे आहेत, हायजीन मेंटेन करता येते आपल्याला आणि ते लवकर बदलावे लागतात. यु नो ज्या एखादा पॅड 12-14 तास वापरून नाही चालून, कारण त्याच्यामुळे काय होतं ते स्वेट ऍब्झॉर्ब केल्यामुळे बॅक्टेरिया वगैरे होऊ शकतात. आणि परत तो नॅपकिन डिस्पोज कसा करायचा ते पण फार महत्वाचं आहे. हल्ली सगळे नॅपकिन्स असे असतात की पाण्यात टाकले तर ते विरघळतात, तर ज्या नॅपकिन्सना प्लास्टिकची शील्ड असते ती काढून आपण ती पाण्यात सोडली पाहिजे, नाही तर मग फार प्रॉब्लेम होऊ शकतो बरोबर. आणि खरं म्हणजे तर मी मुंबई म्युनिसिपल स्कूल्समध्ये गेलेली आहे हायजीन शिकवायला मुलींना, तर एवढी चांगली गोष्ट केलेली आहे आपल्या म्युनिसिपॅलिटीने की प्रत्येक मुलीला 5 पॅड फ्री मिळतात दर महिन्याला आणि त्यांना एक कॉईन दिली जाते आणि त्या पॅड्स वापरून ते युज करू शकतात. त्यामुळे आपल्या
गव्हर्नमेंट्स आपल्या म्युनिसिपॅलिटीज काम करतायत की एक हायजीन स्प्रेड व्हावी प्रत्येक. म्हणजे मला असं वाटतं की वंध्यत्व येऊ नये ह्यासाठी खरं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टींपासूनच खरं तर सुरुवात होणं आवश्यक आहे. आणि ही सुरुवात आता खरं तर ह्या माध्यमातून आपल्या सगळ्या माध्यमातून होतच आहे. आपण एक छोटासा ब्रेक घ्या आणि ब्रेकनंतर अशी चर्चा पुढे चालू ठेवूया. तेव्हा हितगुजमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेकनंतर हितगुजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आणि आज आपण वंध्यत्व आणि अत्याधुनिक उपचारांविषयी जाणून घेतोय. आपल्या सोबत आहे डॉक्टर पालशेतकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे वळूया. डॉक्टर, अर्थातच आपण खरं तर PCOD किंवा PCOS बद्दल बोललो, त्याचबरोबर सॅनिटरी नॅपकिन्सचं किती महत्त्व आहे आणि गावागावांमध्ये या सगळ्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी प्रयत्न करत आहे सरकार, पण त्याचबरोबर फायब्रॉइडच्या गाठी ह्या देखील वंध्यत्वाला कारणीभूत असू शकतात का, त्याविषयी मार्गदर्शन कराल. आय थिंक फायब्रॉइड्स ह्या गाठी असतात युट्रसच्या आणि त्या गाठींना काही कारण नसतं कशामुळे येतात वगैरे. आणि बऱ्याचशा वेळेस ज्या स्त्रियांमध्ये मूल झालेलं नसतं त्यांच्यामध्ये ते कॉमन आहे. आणि ह्या गाठी नॉर्मली इन्फर्टिलिटी नाही करत. बरं, पण जर त्या गाठी पिशवीच्या आतल्या भागात असल्या तर त्यामुळे ब्लीडिंग चिकार होऊ शकतं आणि हेवी पिरियड्स ज्याला आम्ही म्हणतो ते होऊ शकतं. दुसरी गोष्ट म्हणजे मूल होण्यामध्ये पण प्रॉब्लेम्स होऊ शकतात. बरं, आणि पेन होतं, म्हणजे पिरियड्समध्ये इतकं दुखतं की त्या स्त्रीला असह्य होतं. दुसऱ्या टाईप्सचे फायब्रॉइड असतात जे युट्रसच्या मधल्या भागात असतात, इंट्राम्युरल ज्याला आम्ही बोलतो, त्याच्यामुळे कधी कधी वंध्यत्व होऊ शकतं. आणि बऱ्याच वेळा अबॉर्शन्स वगैरे परत परत होतात, यु नो, तिसऱ्या महिन्यात चौथ्या महिन्यात ह्या गाठींमुळे अबॉर्शन्स होऊ शकतात. पण मग ती ट्यूब वगैरे ब्लॉक होते ती ह्या गाठींमुळे होते? नाही, ट्यूब्स वगैरे ब्लॉक या गाठींमुळे नाही होत. इन्फेक्शनमुळे ट्यूब्स जनरली ब्लॉक होते. अनलेस ती गाठ अगदी ट्यूबच्या जवळ असली तर ती कधी कधी ब्लॉक करू शकते. आत्ता सकाळी मी एक ऑपरेशन केलं तर आतमध्ये पॉलिप होता, म्हणजे एक ग्रोथ असते युट्रसमध्ये, हिस्ट्रोस्कोपनी आम्ही ती काढली कारण त्याच्यामुळे ती ट्यूब ब्लॉक झालेली होती. तर अशा गोष्टी पण होतात, ब्लॉक्स होऊ शकतात. बरोबर, आपल्याला फोन कॉल यायला सुरुवात झाली. पल्लवी यांचा नाशिकवरनं फोन आला, विचारा काय प्रश्न आहे. नमस्कार पल्लवी, बोला. हॅलो. हा नमस्कार, बोला. मॅडम, मी काय म्हटले ते संततीसाठी मी ट्रीटमेंट पण लावलेली आहे तर PCOD त्रास आहे मला. बर, तर मग मॅडम काय सांगता. वय किती आहे तुमचं? वय आता 23 वय चालू आहे माझं. बर, PCOD कधीपासून आहे? लग्न होऊन किती वर्ष? लग्न होऊन किती वर्ष? 5 वर्ष. 7 वर्ष झाली. अरे बाप. बर, आणि PCOD कधीपासून आहे? 2-3 वर्षापासून आहे मॅडम. बर, आणि कुठल्या ट्रीटमेंट घेत आहेत? PCOD बद्दल आयुर्वेदिक ट्रीटमेंट घेते. PCOD लग्नाला 7 वर्ष झाली आहेत, म्हणजे चिकार वेळ झालाय. पहिलं म्हणजे पुरुषाचे वीर्य करून बघितले पाहिजे की त्याच्यात काय दोष नाहीये का. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बिकॉज 7 वर्ष झाली आहेत, मला वाटतं पुढची ट्रीटमेंट घेणं महत्वाचं आहे, म्हणजे IUI म्हणजे इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. ह्याच्यात आम्ही काय करतो, ह्या मुलीला जिला PCOD आहे म्हणजे स्त्रीबीज तयार नाही होत तर तिला आम्ही औषधं गोळ्या आणि इंजेक्शन्स देऊन ते स्त्रीबीज वाढवतो. आणि ते स्त्रीबीज वाढतंय की नाही ते आम्हाला फक्त सोनोग्राफीनी कळतं. आणि सोनोग्राफी केल्यावर आम्हाला ते स्त्रीबीज परिपक्व झालेलं कळेल, मग इंजेक्शन देऊन ते आम्ही रप्चर करतो. आणि रप्चर झाल्यावर मग त्या मुलीला साधारण 36 तासानंतर मी हॉस्पिटलमध्ये बोलवते. त्यावेळेस तिच्या नवऱ्याचे वीर्य घेतले जाते आणि ते वीर्य असे यु नो प्रोसेस करून सगळ्यात एकदम गती त्याला खाणं पिणं देऊन आपण गतीदार स्पर्म्स काढतो किंवा शुक्राणू काढतो आणि ते तिच्या पिशवीत अलगदपणे सोडतो. ह्याचा सक्सेस रेट जो आहे तो 15-20% आहे दरवेळेस ट्राय केलं तर. तुम्ही ॲटलीस्ट 3-4 वेळा हे करायला पाहिजे. आणि हे करण्याच्या आधी ट्यूब टेस्टिंग करणं फार महत्वाचं आहे, म्हणजे गर्भनलिका ओपन आहेत की नाही. मग हिस्ट्रोस्कोपी करावी लागेल यांच्या? अरे वा मधुरा, तू एक्सपर्टच झाली. पण हिस्ट्रो लॅप्रोस्कोपी करणं महत्वाचं आहे किंवा
HSG म्हणजे यु नो एक एक्सरे असतो त्याच्यामुळे तो करणं आवश्यक. बरोबर. पण मग त्या PCOD ची ट्रीटमेंटही घेत आहेत 2-3 वर्षांपासून, पण आयुर्वेदातली ट्रीटमेंट घेत आहेत. तर अर्थातच इथे आयुर्वेद किंवा कुठला ॲलोपॅथी ह्याच्या व्यतिरिक्त ट्रीटमेंट स्टेप वाईज आहे, जसं मी आधी बोलत होते. पण आपण PCOD असेल तरी आपण गर्भधारणा ठेवू शकतो. ऑफकोर्स. बरं. इनफॅक्ट PCOD पेशंट्स मध्ये गर्भधारणा ठेवणं फार सक्सेसफुल होतं जनरली. तर आधी औषधं ट्राय करतो 3 महिने, त्यांनी नाही झालं तर IUI ट्राय करतो आम्ही 3 महिने, इंट्रायुटराइन इन्सेमिनेशन. ते नाही झालं तर IVF देखील बऱ्याच पेशंट्सना गरज लागते, म्हणजे टेस्ट ट्यूब बेबी. आणि त्यांनी डेफिनेटली मदत होते. आणि अर्थात IVF आणि IUIचा सक्सेस रेट वाढत चाललेला आहे आपण बघितलं तर. त्याचबरोबर अनेकदा असं होतं की ज्या तरुण मुली आहेत त्यांचं वजन वाढलेलं असतं, तर हे वजन वाढण्याचं कारणही PCOS असू शकतं असं डॉक्टर सांगतात. तर मग ह्या तरुण मुलींनी लग्नाच्या आधी किंवा लग्नानंतरही वजन वाढून देऊ नये, एक ठराविक कालावधीमध्ये आपलं वजन त्या प्रमाणातच ठेवणं आवश्यक आहे का? मग डेफिनेटली यु नो PCOS बारीक मुली पण असू शकतात आणि जाड मुली पण असू शकतात. ज्या जाड मुली असतात पहिलंही ट्रीटमेंट त्यांना आम्ही सांगतो की वजन कमी करा. 10% वजन जरी कमी केलं तरी त्याच्यामुळे ते ती अंडी बनायला चालू होतात. त्यामुळे एखादी मुलगी जर 60 किलोची असली तर तिला फक्त 3 किलो, 5-10% ऍक्च्युली 3 किलो कमी केलं तरीही तिचे स्त्रीबीज चालू होतात. त्यामुळे ज्या जाडसर मुली असतात त्यांना जर आम्ही बारीक केलं तर त्यांना हॉर्मोनचे पिल्स वगैरे घ्यायला काही गरज नाही लागत. पण ते डिफिकल्ट असतं, कारण त्या वजन वाढतं, त्यामुळे PCOD वाढतं, PCOD मुळे परत वजन वाढतं. त्यामुळे ते ब्रेक करणं फार महत्वाचं आहे आणि त्याला म्हणजे स्ट्रॉंग मेंटल यु नो कमिटमेंट पाहिजे की बाबा मी करणारच, काही झालं तरी मी हे करून दाखवणार. बरोबर आहे. अर्थात अजून एक फोन आला, आपण फोन घेऊया. नलिनी बोलतात मुंबईवरनं, विचारा काय प्रश्न. नमस्कार नलिनी, बोला. हा नमस्कार मॅम. नमस्कार, बोला. हा माझी मुलगी आहे, 4 वर्ष झालेली आहेत लग्नाला आणि तिला मध्ये गेल्या वर्षी याच टायमाला प्रेग्नन्सी होती. 2.5 महिन्यांनी अबॉर्शन झालं, म्हणजे ब्लीडिंग झाल्यामुळे मॅडम बोलल्या की काहीतरी प्रॉब्लेम आहे त्याच्यामुळे अबॉर्ट करणं जरुरी आहे, नाहीतर एखादे अवयव कमी जास्त होण्याची शक्यता आहे. तर मग ते अबॉर्शन केलं, पण त्याच्यानंतर पुन्हा तिला अजून प्रेग्नन्सी नाही राहिलेली. बरं बरं. किती साली त्यांचं अबॉर्शन झालेलं? 2 वर्षापूर्वी. गेल्या वर्षी. ओके. बरं, ठीक आहे. नलिनी तुमचा प्रश्न कळला, आपण डॉक्टरांकडनं या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊ आपण एका छोट्याशा ब्रेक नंतर. तेव्हा हितगुज मध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेक ची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आमचा खास कार्यक्रम हितगुज. ब्रेक नंतर हितगुज मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. वंध्यत्व निवारणाविषयी आज आपण चर्चा करतोय, त्याचबरोबर अत्याधुनिक उपचार पद्धती कोणकोणत्या आहेत याविषयी आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर नंदिता पालशेतकर. आपण पुन्हा एकदा चर्चेकडे येणार. ब्रेकवर जाण्यापूर्वी नलिनी यांचा फोन आला होता, त्यांच्या मुलीला 4 वर्ष झाली आहेत लग्नाला, मात्र गेल्या वर्षी अबॉर्शन झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि आता मूल राहत नाही आहे. काय नेमकं कारण असू शकतं अबॉर्शन होण्याचं? सी, अबॉर्शनची कारणं अनेक असतात, पण एक अबॉर्शन झालं तर एवढं काय घाबरून जायची काही गरज नाही. बेसिकली तुम्ही तिच्या नवऱ्याचे स्पर्म्स चेक केले पाहिजेत, तिच्या युट्रस ची सोनोग्राफी केली पाहिजे, 3-डिमेन्शनल सोनोग्राफी, आणि तिचं AMH काय ते बघितलं पाहिजे. आणि त्याच्यावरनं आम्हाला साधारण आम्ही एक अबॉर्शन नंतर काही टेस्ट पण करत नाही जनरली. पण ऑफकोर्स फार अँक्शियस असली आई तर मग आम्ही टेस्ट करतो. पण काही काळजी करण्यासारखं नाही, तिच्या गर्भनलिका ओपन आहेत की नाही ते बघायला पाहिजे, कारण बऱ्याच वेळा इन्फेक्शन होतं अबॉर्शन नंतर आणि त्या ब्लॉक होऊ शकतात. त्यामुळे ही जी तपासणी केली तर आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आढळून येईल आणि तिला आपण ट्रीटमेंट देऊ शकतो. बरोबर. स्त्रियांबरोबर पुरुषांमध्ये देखील वंध्यत्व असतं आणि ICSI ही ट्रीटमेंट पुरुषांसाठी अतिशय उपयुक्त ट्रीटमेंट ठरलेली आहे. या ICSI ट्रीटमेंट विषयी काय सांगाल? आय थिंक ICSI जी आहे ही ट्रीटमेंट एक यु नो टेस्ट ट्यूब बेबीचं ॲडव्हान्स्ड फॉर्म आहे. इथे काय आहे की जर पुरुषांचं वीर्य 0 असलं तरी आम्ही ICSI वापरू शकतो. आणि ह्या ट्रीटमेंटमध्ये आम्ही औषधं देतो मुलीला ताकी तिची 8-15 अंडी तयार होतात आणि मग ती त्या स्त्रीबीजाचं ग्रोथ आम्ही सोनोग्राफी किंवा अल्ट्रासाऊंडवर बघतो आणि जेव्हा ती परिपक्व होतात तेव्हा आम्ही तिला ट्रिगर देतो. आता ह्यावेळेस ट्रिगर दिल्यावर तिला आम्ही हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करतो आणि हॉस्पिटलमध्ये नेल्यावर तिला
यु नो अनेस्थिसे देतो, भूल देऊन शॉर्ट अनेस्थिसेमध्ये आम्ही ती स्त्रीबीज बाहेर काढतो शरीरातून, ती योना योनीमार्गेतून आणि सोनोग्राफीच्या कंट्रोलमधनं सुईनी आम्ही शोषून काढतो. हार्डली 10-15 मिनिटाचं काम असतं. मग ती एकदा स्त्रीबीज आली की ती लॅबोरेटरीमध्ये दिली जातात आणि पुरुषाचे शुक्राणू घेतले जातात आणि लॅबोरेटरीमध्ये आम्ही एक मशीन आहे मायक्रो मॅन्युप्युलेटर, ते वापरून एक स्त्रीबीज घेऊन एक शुक्राणू घेऊन त्याच्यात इंजेक्ट करतो. त्यामुळे जर कमी स्पर्म्स असले तरी इट डझंट मॅटर. बरोबर. इनफॅक्ट झिरो स्पर्म्स आम्ही पुरुषाचं ऑपरेशन करून त्याच्या टेस्टीज मधनं स्पर्म्स काढून ते वापरले जातात आणि त्यांनी बाळ तयार होतात. मग ती स्त्री सॉरी भ्रूण जे म्हणतात ते एम्ब्रियो, तर ते उचलून आम्ही मग अलगतपणे तिसऱ्या दिवशी त्या मुलीच्या पिशवीत सोडतो. पण ह्याच्यामध्ये देखील चांगले एम्ब्रियो तुम्ही गर्भधारणे हे करतात. या आणि त्याच्यासाठी आमच्याकडे नवीन टेक्नॉलॉजी आहे एम्ब्रियोस्कोप म्हणून. त्यातून आम्हाला ऍक्च्युअली ग्रोथ कळते त्या एम्ब्रियोची आणि ती टेक्नॉलॉजी वापरून आम्ही बेस्ट एम्ब्रियोज त्या एम्ब्रियोज मधनं सिलेक्ट करू शकतो आणि प्रेग्नन्सी रेट डेफिनेटली चांगला होतो. अर्थातच सगळा प्रेग्नन्सी रेट चांगला व्हायला पाहिजे किंवा गर्भधारणा नॅचरल बायोलॉजिकल झाली पाहिजे हे प्रत्येकाला वाटत असतं. IVF किंवा IUI हे ट्रीटमेंट्स आहेतच, मात्र एकूणच बायोलॉजिकल जर आपल्याला मूल झालं तर नक्कीच त्याचा जोडपं असतं, त्याला एक वेगळा आनंद असतो. पण ह्यासाठी दोघांनी सुदृढ असणं तितकंच महत्त्वाचं आहे. आणि जसं आत्ता आपण आज चर्चा केली की आज स्वच्छता दिन आहे आणि ह्यानिमित्ताने तुम्ही महिलांना खूप छान आपल्या मार्गदर्शन केलंस, पण पुरुषांना काय सांगा? आय थिंक पुरुषांना पण सांगितलं पाहिजे की यु नो डोंट टेक हॉट सोना स्टीम, टाईट कपडे वापरू नका. मग जे मोटरसायकल्सवर वगैरे असतात त्यांनी जरा काळजी घेतली पाहिजे की मोटरसायकलवर बसण्याची वेळ कमी असली पाहिजे. आणि आय थिंक प्रोटेक्टेड सेक्स, प्रोटेक्टेड इंटरकोर्स इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. त्यामुळे बॅरियर कॉन्ट्रसेप्शन फार महत्वाचं आहे. बरोबर. अर्थातच डॉक्टर वेळ संपल्यामुळे आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू. तेव्हा हितगुज मध्ये आज आपण इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा Z24, रहा एक पाऊल पुढे. Z24 तास रहा एक पाऊल पुढे.